नमस्कार। कथेचे नाव आहे लोभी कुत्रा। एकदा एक कुत्रा होता आणि त्या कुत्र्याला प्रचंड भूक लागलेली होती आणि त्या भुकेने त्याच्या पोटामध्ये जणू काही कावळेच ओरडत होते। आणि मग तो आता अन्नाच्या शोधामध्ये पुढे पुढे चालला होता आणि चालताना त्याला एका घराच्या समोर एक चपाती सापडली। आणि मग ती चपाती त्या कुत्र्याने तोंडामध्ये घेतली आणि तो पुढे पुढे आता चालू लागला, कारण ती चपाती त्या कुत्र्याला फक्त स्वतःलाच खायची होती, दुसऱ्या कोणालाही द्यायची नव्हती। आणि मग तो असा लांब चालत 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 गेला आणि तो एका पुलावर येऊन थांबला। त्याने पाहिलं तर पुलाखाली भरपूर पाणी होतं आणि मग त्याने पाण्यामध्ये असं वाकून पाहिलं तर त्याच्या लक्षामध्ये आलं तर त्या पाण्यामध्ये सुद्धा एक कुत्रा होता आणि त्या कुत्र्याच्या तोंडातसुद्धा चपाती होती। आता त्याच्या तोंडात चपाती होती तरी त्या कुत्र्याला त्या ठिकाणी लोभ निर्माण झाला, आपल्या तोंडातली चपाती आपण खाऊच, परंतु तो पाण्यामध्ये जो कुत्रा आहे ना त्याच्या तोंडातली चपातीसुद्धा मलाच मिळाली पाहिजे, असा लोभ हाव त्याच्या मनामध्ये निर्माण झाली। आणि मग त्याने विचार केला की आपण भुंकू आणि त्या कुत्र्याला या ठिकाणाहून पळवून लावू। आणि मग त्या कुत्र्याने भुंकण्यासाठी तोंड उघडलं आणि तेवढ्यात ती चपाती पाण्यामध्ये पडली। आणि मग त्याने पाहिलं तर पाण्यामध्ये ती चपाती पडलेली होती आणि तिथे कुत्रा वगैरे कोणी नव्हतं। आणि मग त्याच्या लक्षामध्ये आलं तिथे कुत्रा नसून आपलंच प्रतिबिंब तिथे खाली पडलं होतं, परंतु आता या लोभामुळं आपली चपाती गेली आणि त्या कुत्र्याला मात्र आता उपाशी राहावं लागलं। कथेचं तात्पर्य काय, तर कोणत्याही गोष्टीचा लोभ नेहमीच वाईट असतो। धन्यवाद।